ujung gara kagak salo ai. Anu malak. चला खूप कशानंतर आपण सेवन सिस्टर क्लिप्सच्या लोकेशनला पोहोचलोय. कसा असणार आहे बे मनमित? सुंदर निसर्गाने माथलेला माथलेला तर चिड जायचं असं चढत नाही इकड नाही या पायवाटावर. पायवाट तर आमची अर्धी पब्लिक तिथं एक शेड आहे. थोडा पाऊस पडा लागलाय. तिथं पिझ्झा घेतलेला त्याने डॉमिनोजचे. तिथे खात आहेत आणि हिथून रस्ता आहे स्ट्रेट. तर आता इथं जाण्याचा मॅप आहे. तर आम्ही सध्या इथं आहोत. तिथं आम्हाला बसने उतरवलं आणि तिथून कसं जायचं आपण मनमित? हा सो हे व्ह्यू पॉइंट आहे जे ऍक्च्युअल जिकडने आपल्याला ते चॉकी क्लिफ दिसतात. इकडनं हे जे व्हाईट आहे ना ते पूर्ण क्लिफ आहे. सो इकडनं तर तिथे आपल्याला जायचं आहे. वॉक चालू झाले. तर हा वे आहे आणि इथे तुम्हाला चालत जायचं आहे. पीसफुल आणि छान वॉक आहे. जबरदस्त गाणी वगैरे लावून आपलं चाललोय. वेगळी तर डीजे आणि जवळपास 3 महिन्यानंतर तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सेवन सिस्टर्स क्लिफ आणि त्याच्या बीच वर. राईट नाऊ आता बीच आहे. क्लिफला जायचं टाइम आहे. आता आपण सध्या चाललो बीच वर आणि मस्त. आणि आता सकाळपासून मी बघताय वेदर एकदम पावसाचं होतं बट आता छान पैकी सूर्यदेवता आलेले आहेत. आणि आता वाटतंय माझं आता दिवसभर पुढं तर एकदम क्लिअर आहे. सो वाटतंय की आता दिवसभर ऊन राहील. तर हा आहे सेवन सिस्टर्स बीच जिथे आपण आलोय सकाळपासून स्ट्रगल करून. वन ऑफ द बेस्ट लोकेशन एकदम खतरनाक. हे आहे बीच आणि जर तुम्ही तिकडे बघितलं तर ते जे क्लिफ आहे म्हणजे ते जे माउंटेनची जी तळाई आहे त्याला म्हणतात सेवन सिस्टर्स क्लिफ. आणि हा सेवन सिस्टर्स बीच. तर मस्तपैकी आपण आता जाऊया आणि एन्जॉय करा लोकेशन. तर हा आहे बीच आणि सकाळपासून तुम्ही बघताय की खूप पावसाचं वातावरण होतं बट आता एकदम निळं आभाळ आणि एकदम मस्त सनी वेदर आहे आणि खूप छान आहे. सो जस्ट वी हॅव द फोटोग्राफर अभिलाष जाडे हिअर. ग्रुप सगळा तिथं आहे. फोटोशूट वगैरे सगळा चालू आहे. अगेन बेस्ट डे. जवळपास 4 महिन्यानंतर फिरायला आलोय. तर आता आम्ही आलो इथं. इथं आल्यानंतर आम्ही खूप चांगला फोटोशूट केला. तुम्ही बघताय मी टी शर्ट चेंज केलाय. तर एकदम छान मध्ये फोटोशूट वगैरे चालू आहे. तो व्हिडिओ वगैरे काढायला चालू आहे. इन्फ्लुएन्सर्स. तर इथं बीच वर येऊन जवळपास 2 तास झालेत. मस्तपैकी सनबाथ केलाय. आता आम्हाला गरज आहे कारण की आम्ही इंग्लंडमध्ये राहतोय आणि सगळी गँग इथं
एकदम सगळ्यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे. तर आता तुम्हाला दाखवतो इम्पॉर्टंट गोष्ट, आम्ही एक कबड्डी खेळायला आकले आणि आता पडणार आहे दोन गट आणि मस्तपैकी कबड्डी खेळायची इथल्या बीचवर. चालला कबड्डीचा डाव, दोन दोन कॅप्टन इथं आहेत आणि ही पलटण पलटण आहे. जय महाराष्ट्र. अन्नू मलिक, अभिलाष आमचा किंग जिंकणार. तर आम्ही स्ट्रॅटेजी खूप स्ट्रॉंग आहे, आम्ही जिंकणार. आमच्याकडे त्यांच्या इतकं बळ नसलं पण आमच्याकडे बुद्धी आहे. केसापासून नकापर्यंतचा जरी ताकद लावली तरी पण दोन्ही टीपे आता तर हे सध्या ट्रॅव्हलिंग ब्लॉग वरून एक मॅन वर्सेस वाईल्ड हे चॅनल झालेलं आहे. तर आपल्याला केकडा सापडला जस्ट आणि खूप दुःख पण असू देता आपण गेमवर कॉन्सन्ट्रेट करूया. मौत को छू के वापस आ सकता. तर मंडळी आम्ही जिंकलेलो आहोत. माझी जी टीम होती ऋषी, मी आणि अभिलास, ते जिंकलेले आहोत खूप चांगल्या पॉइंट ने. आणि ही जी टीम आहे ते हरले. अँड समुद्र कुठे आहे? कासव कासव नाही, प्लास्टिक पिशवी. व्हिडिओ मध्ये अश्लील आहे हे लॉकडाऊन. होता आपला हा 3 तासाचा खेळ कबड्डी खंब पाणी काय काय डाव आम्ही खेळलो मस्तपैकी. तर आता आम्ही जस्ट जरा फ्रेश होणार आहे आणि तो माझ्या मागे जो तुम्ही डोंगर बघताय ना ती क्लिफ, त्या क्लिफला म्हणतात 7 सीटर क्लिफ. तर आपण तिथे जाणार आहे. तर चेंज करूया आणि कॅमेरामॅनला शाउट आउट. कॅमेरामॅन तर मंडळी बघा, बीचवर मस्तपैकी बसलो खेळलो. युकेतल्या बीचवर पोहता येत नाही कारण की इथलं पाणी लय पोहता इन द सेन्स म्हणजे पाण्यात जाता येत नाही कारण की पाणी खूप थंड असते खूप जास्त. माझा आवाज बसलाय कारण की तिथं कबड्डीचा डाव चालू होता आणि भायानं किंकाळलोय ओरडलोय. आता आपलं टार्गेट आहे तिथनं ही आपली सगळी मंडळी त्या क्लिफच्या टॉपवर जाणार आहे. तर जस्ट आपण आता तिकडे जाण्यासाठी. तर आता विषय असा आहे की हा व्लॉग आता मी इथं थांबवणार आहे. हा होता पूर्ण बीच बद्दलचा जो सेकंड पार्ट येणार आहे. त्या सेकंड पार्ट मध्ये आपण मी इथून वरपर्यंत जाण्याची जर्नी, वरनं कसा कसा व्ह्यू आहे ते सगळं मी पार्ट सेकंड मध्ये तुम्हाला शो करतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरं सांगतो माझा आवाज खूप बसलाय, खूप दंगा केलाय, मजा केली. जवळपास 3 तास खेळत होतो आणि आता इथून प्रॉपर तो पूर्ण डोंगर क्लाइंब करायचा आहे. तिची एक वेगळी मजा असणार आहे. अर्धी जनता चालाय गेले, 2-3 जण आपली वर पोचलेत. तर सेकंड पार्ट साठी एक्साइटेड राहा, स्टे ट्यून्ड आणि लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. तर हा बीचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सेकंड व्हिडिओ अबाउट द क्लिफ्स.